दीपक बिल्डर्स एंड डेवलपर्स और निवृत्ति मोटकरी परिवार का एक्सक्लूसिव प्रोजेक्ट थ्री लीव्स, ऊंची जीवन शैली का ऊंचा आनंद। फॉर मोर डिटेल्स कॉल 9823339180। नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे, गोरगरिबांसाठी मदतरूप ठरणारे आणि त्यांच्या सशक्तीकरणासाठी सहकार्य करणारे बांधकाम व्यावसायिक दीपक चंदे यांनी पुन्हा एकदा एक स्तुत्य उपक्रम राबवलाय। जागतिक अपंग दिनानिमित्त दीपक बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांच्या वतीनं 300 दिव्यांग बांधवांना साहित्य वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। यावेळी लोकपतचे उपाध्यक्ष बीबी चांडक, नाशिक सायकलिस्ट असोसिएशनचे माजी अध्यक्ष किशोर माने, दीपा चंदे, प्रवीण येवले, ज्येष्ठ नागरिक संघाचे राजेंद्र भंडारी आदी उपस्थित होते। विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या स्वागत गीताने या कार्यक्रमाला सुरुवात झाली। ज्येष्ठ नागरिक संघाचे राजेंद्र भंडारी यांनी हास्य योगावर आधारित प्रात्यक्षिक सादर केले। तदनंतर दीपक चंदे यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले। बीबी चांडक यांनी या प्रसंगी आपले मनोगत व्यक्त केले। विद्यालयाच्या दिव्यांग विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध कलांना उपस्थित श्रोत्यांनी भरभरून दाद दिली। सांस्कृतिक कार्यक्रमानंतर उपस्थित दिव्यांग बांधवांना विविध साहित्यांचे वाटप करण्यात आले। त्यामध्ये व्हीलचेअर, वॉकर, गॉगल, काठी यासह इतर साहित्याचा समावेश होता। सुमारे 300 दिव्यांग बांधवांना दीपक चंदे व मान्यवरांच्या हस्ते साहित्याचं वाटप करण्यात आलंय। हे सर्व समाज कार्य करत आलो आहे आणि प्रत्येक आमच्या कार्यात त्यांचा पण सहभाग असतो, त्यांचं फार फार मी अभिनंदन करेल आणि त्यांचे असेच आशीर्वाद आमच्या पाठीशी राहो अशी मी त्यांना प्रार्थना करतो। तसेच सर, आज आम्ही 300 मुलांना स्वेटर्स वगैरे देण्याचा प्रयत्न केलेला आहे, आणलेला आहे, आणि आमचे ज्येष्ठ नागरिक संघटनेचे राजेंद्र भंडारी आहे, त्यांचा ग्रुप आहे, ते पण थोडा मुलांना, तसंच आमचे बोडकेताई आहेत नाशिक रोडच्या, त्यांचा 100 मुलांचे, त्यांचं पण त्यांनी हे केलेलं आहे। आणि या कामाला व्यवस्थित आणण्यासाठी प्रवीण येवलेकर, आमचे माने साहेब आणि तृप्तीताई सर्वांनी फार कष्ट घेतलेले आहे, त्यांचे मी मनापासून आभार मानतोय। वृक्षवल्ली संस्थेच्या तृप्तीदा काटकर यांनी या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं। विकास कर्णबधीर विद्यालयाच्या शिक्षिका सुहासिनी घोडके यांनी या उपक्रमाबद्दल चंदे यांचे आभार मानले। उपस्थित दिव्यांग बांधवांना यावेळी स्वेटर आणि कानटोपीचं देखील वाटप करण्यात आलं। कार्यक्रमाच्या शेवटी काढण्यात आलेल्या लकी ड्रॉ मध्ये सुमारे 17 दिव्यांग बांधवांना ब्लँकेटचं वाटप करण्यात आले। भावविवश झालेल्या विद्यार्थ्यांनी उपक्रमाबद्दल मनोगत व्यक्त केले। आज इथे हा कार्यक्रम केला, या लोकांनी हे सगळे बांधकाम व्यवसायातले आहेत, म्हणून माझं एक मनोगत मी इथे व्यक्त करते की पुढे दिवसेंदिवस अपंगांची प्रश्न वाढत चाललेले आहेत, कारण विभक्त संस्कृती झालेली आहे। पूर्वी कसं 10 लोकांमध्ये एक मुलगा कसाही सांभाळला जायचा, त्याची कोणाला अडचण व्हायची नाही, पण आता 14 असतात, त्याच्यातला एखादा मुलगा, दोन मुलांमधला एखादा जरी मुलगा अपंग असला तरी आई वडिलांना पुष्कळ प्रश्न भेडसावत असतात। तर ह्या लोकांनी जसा हा कार्यक्रम त्यांना उभं राहण्यासाठी साहित्य वाटप केलं, तसं त्यांच्यासाठी एखादी घरांची स्कीम आणावी की जेणेकरून त्या घरांवर त्यांचाच हक्क राहील आणि पुढे त्यांचे जे कोणी सांभाळणारे असतील त्यांना त्या घराच्या ह्याने तरी त्यांना ते घराच्या ह्याने तरी ते सांभाळतील। मुंबई, पुणे, नांदेडसह नाशिकचे दिव्यांग बांधव यावेळी उपस्थित होते। दीपक बिल्डर्स अँड डेव्हलपर्स तर्फे दिव्यांग बांधवांना वस्तूंचं वाटप करताना व्यवस्थापकीय संचालक दीपक चंदे, दीपा चंदे समवेत राजेंद्र भंडारी, किशोर माने, प्रवीण येवले, तृप्तीदा काटकर, सुहासिनी घोडके, सागर मोटकरी, हेमंत दंदणे, नंदकिशोर नगरकर, बाळासाहेब दंदणे आदी मान्यवर उपस्थित होते। या प्रसंगी उपस्थित दिव्यांग बांधवांनी या संपूर्ण कार्यक्रमाचा मनमुराद आनंद लुटला, त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत होता। ब्युरो रिपोर्ट, 9 न्यूज, महाराष्ट्र।